शेतकऱ्यांच्या सर्व समस्या लवकरच सोडवू आमदार सुधीर गाडगिळे यांचे आवाहन। कोथळी शिवार संवाद सभेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद। शेतकऱ्यांना ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन आमदार सुधीर गाडगिळ यांनी कोथळी परिसरातील शेतकऱ्यांना दिले। कोथळीत आयोजित शिवार संवाद सभेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला। शेतकऱ्यांच्या अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत त्या जाणून घेता याव्यात व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या सोडवता याव्यात या उद्देशाने शासनाने शिवार संवाद सभांचे आयोजन केले आहे। वेगवेगळ्या भागात या सभा सुरू झाल्या आहेत। गुरुवारी कोथळी येथे धडेल यांच्या मळ्यात शिवार संवाद सभा पार पडली। यामध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर थेट संवाद करण्यात आला। यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सांगितल्या, त्याच्यावर तोडगा काढत आमदार सुधीर गाडगिळ यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करू असे आश्वासन दिले। कोथळी येथील शेतकऱ्यांनी झेंडू केळी पिकावरील 15% कमिशन रद्द व्हावे, वाढीव वीज बिल रद्द व्हावे, कर्जमाफी व्हावी, ऊस बिल फरक मिळावा, शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज कमी व्याजदराने मिळावे यासह अनेक मागण्या आमदार गाडगिळ यांच्या समोर शेतकऱ्यांनी मांडल्या। यावेळी आमदार गाडगिळ यांनी सागर बोरगावे यांचा पानमळा व प्रकाश बोरगावे यांच्या केळी शेतीची पाहणी केली। या सभेत मांडलेले सर्व समस्यांचा तोडगा येत्या काही दिवसात काढणार असल्याचे त्यांनी सांगितले। स्वागत संजय नांदणे यांनी केले तर प्रास्ताविक भाऊसो मगदुम यांनी केले। यावेळी कोथळीच्या सरपंच सौ अमृता पाटील, उपसरपंच रावसो बोरगावे, कुंडलिक भाऊ जाधव, डॉक्टर नीता माने, सोनाली मगदुम, धैर्यशील देसाई, रवींद्र शहापुरे, संजय माने, विनायक चव्हाण, कोथळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा कांबळे, नाना बालिशे, रवी पुजारी, सागर पुजारी, सुकुमार नेजकर, शीतल पाटील, दिलीप पाटील, भीमगोंड बोरगावे, गौतम इंगळे, अशोक पुजारी, नितीन वायदंडे, सचिन कांबळे, संजय चव्हाण यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। महानकर न्यूजसाठी कोथळीहून अभय वाळकुंजे। शिवार संवाद यात्रेला आज महाराष्ट्रात जवळजवळ 16,000 गावामध्ये सुरुवात झालेली आहे। पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना प्रत्येकाला विभाग वाटून दिलेला आहे। त्याप्रमाणे मला शिरोळ तालुका आणि खानापूर तालुका दिलेला आहे। पुढच्या 2 दिवस मी शिरोळ तालुक्यामध्ये आहे आणि पुढचे 2 दिवस मी खानापूर तालुक्यामध्ये। मुख्यत्वे ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की एक त्या ऐकून घ्यायच्या आणि ते वर सरकारपर्यंत पोहोचवायच्या की लोकांचं काय म्हणणं, शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत। तर आता मी 2 गावं मी आता आलो ते दोन्ही ठिकाणं असं दिसून आलं की थोडं MSCB बद्दलच शेतकऱ्यांची नाराजी किंवा समस्या जास्ती आहेत, पण बाकी मग कर्ज हप्ते आणि ह्या गोष्टी आहेतच। आणि त्याचबरोबर सरकारच्या ज्या योजना आहेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये केंद्र सरकारने केलेल्या आहेत, राज्य सरकारने केलेल्या आहेत, त्या योजना शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात असा त्याच्या म्हणजे उद्देश आहे, त्याचा फायदा